कर्जत एमआयडीसीच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाईल अशा प्रकारची आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. जी जागा उपलब्ध आहे या चारही स्पॉटपैकी ती जागा निश्चित करण्यामध्ये आज जागा निश्चित केली. अंतिम अहवाल हा जॉईंट सीओच्या मार्फत उद्योग विभागाकडे प्राप्त होईल. चार जागा दाखवल्या होत्या त्या चारपैकी ही जागा उद्योग विभागाने निवडलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्ञात आहे. आज राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांच्या दालनामध्ये कर्जत जिल्हा अहमदनगर येथे एमआयडीसी करण्यासंदर्भामध्ये बैठक नुकतीच संपन्न झाली. यापूर्वी गेल्या 2016-17 पासून या एमआयडीसीच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा करत असताना हिवाळी अधिवेशनामध्ये सामंत साहेबांनी बैठक बोलवली आणि त्या दिवशी एमआयडीसी मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्याचे अधिकारी रिजनचे अधिकारी गवळी साहेब यांनी देखील दोन भेटी दिल्या. त्यामध्ये चार प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि डेप्युटी सीओ मुळे मॅडम आणि रिजनल चे उद्योग विभागाचे गवळी साहेब यांनी संयुक्तरित्या भेट दिल्याच्या नंतर चार प्रस्तावापैकी जो प्रस्ताव शासनाकडे पूर्णपणे सर्व अटी शर्तीची पूर्तता करत असलेला प्रस्ताव म्हणजे कोंबडी रवळगाव आणि थेरगाव या दरम्यानचा प्रस्ताव हा उद्योग विभागाने स्वीकारलेला आहे आणि हा उद्योग विभागाने स्वीकारल्याच्या नंतर त्याच्यावरती निर्णय घेण्याच्या अगोदर या जागेमध्ये 250 हेक्टर पेक्षा जागा कमी असती तर आज या एमआयडीसीला तत्वता मान्यता मिळाली असती. परंतु जवळपास 400 हेक्टर पेक्षा जास्त जागा ही एमआयडीसी साठी भूसंपादन करायची असल्या कारणानं जॉईंट सीओ एमआयडीसी भंडारी साहेब हे येत्या काही दिवसामध्ये भेट देणार आहेत. संयुक्तरित्या डेप्युटी सीओ पण तिथे असणार आहेत. संबंधित सर्व शासनाचे महसूलचे अधिकारी देखील या स्थळाला भेट देतील आणि जॉईंट सीओची ही अंतिम प्रस्ताव हा उद्योग विभागाला प्राप्त होईल आणि येणाऱ्या 6 तारखेला जी उदय सामंत साहेबांनी हायपॉवर कमिटीची मीटिंग बोलवली आहे त्याच्यामध्ये कर्जत एमआयडीसीच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाईल अशा प्रकारची आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. निश्चितच सकारात्मक अशी बैठक आणि चर्चा झाली. जे काही अडथळे फॉरेस्ट असेल, इको फॉरेस्ट झोन असेल, टॉवर्स असतील किंवा जे अडथळे येतात उंच सखलपणा या सर्व गोष्टीवरची अतिशय सविस्तर आणि तपशील चर्चा झाल्याच्या नंतर कोंबडी रवळगाव आणि थेरगावच्या दरम्यान जी जागा उपलब्ध आहे या चारही स्पॉटपैकी ती जागा निश्चित करण्यामध्ये आज जागा निश्चित केली. अंतिम अहवाल हा जॉईंट सीओच्या मार्फत उद्योग विभागाकडे प्राप्त होईल आणि येणाऱ्या 6 मार्च रोजी जी उद्योग विभागाची हायपॉवर कमिटीची बैठक आहे त्याच्यामध्ये या संदर्भामधला योग्य तो निर्णय होईल. मला वाटतं स्थानिकांची चर्चा संदर्भामध्ये सगळे जे आता माझ्या समोर इथे कर्जत आणि जामखेडचे उपलब्ध आहेत, काही सरपंच आहेत, काही माजी सरपंच आहेत, त्या गावचे जागा दाखवायलाच तिथले पदाधिकारी होते. त्यामुळे पूर्वीची जागा जी निवडली गेली होती ती गावकऱ्यांना माहीतच नव्हती, बैठक नव्हती, चर्चा नव्हती, कोणती जागा जाणार न हे माहीत नव्हतं. त्याचबरोबर बागायती क्षेत्र निवडलं होतं. आता तसा कोणताही प्रकार नाही. सगळ्या गावकऱ्यांनी दाखवलेली जागा आहे. चार जागा दाखवल्या होत्या, त्या चारपैकी ही जागा उद्योग विभागाने निवडलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना ज्ञात आहे
की ही आम्ही जागा दाखवलेली आहे आणि ही जागा एमआयडीसी घेतल्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही अशा प्रकारचं सगळ्या लोकांना हे माहीत आहे. त्यामुळं या जागेच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशी स्थिती आहे. स्थानिक आमदार जे आहेत तिथले त्यांनी सकाळी जे मुलाखत दिली त्यांनी असं सांगितलं की मी लोकप्रतिनिधी आहे त्या भागाचा, मला कुठल्याही गोष्टीत मला विश्वास देणार नाही, मला निमंत्रण नाहीये आणि तुम्ही फ्लेक्स लावा, होर्डिंग लावा, तुम्ही सगळे श्रेय घ्या पण किमान विश्वासात घेऊन करा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची सूचना स्वागत आहे. त्यांना जे जमलं नाही ते मी आज करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे. शेवटी अपयश आल्याच्या नंतर दुसऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे अतिशय स्वागतार्ह बाब आहे. बोर्ड लावू, श्रेय घेऊ, फटाके उडवू आणि एमआयडीसी झालेलं जाहीर देखील करू. फक्त त्याला थोडा कालावधी जाईल. चांगली सूचना दिली, आम्ही ती स्वीकारलेली आहे. अडीचशे एकर मध्ये जर व्हायची असती, आपण 100-200 सांगितलं, 250 एकर मध्ये जर एमआयडीसी व्हायची असती तर त्याला आजच मान्यता मिळाली असती. पण 250 हेक्टर पेक्षा जास्त जागा यासाठी भूसंपादित केली जाणार आहे. त्याच्यामुळे जॉईंट सीओ भंडारी आणि डेप्टी सीओ यांची जॉईंट मिटिंग होऊन ही आता प्रस्ताव सादर होणार आहे. त्यामुळं त्यांनी जे सांगितले त्याच्यापेक्षा निश्चित जास्त जागा भूसंपादन केली जाईल. त्यामुळे निश्चिंत राहायला हरकत नाही. चांगल्या कामांसाठी दबाव आणायला काहीच हरकत नाही. शेवटी युवकांचा प्रश्न होता, अनेक दिवस प्रलंबित राहिला आणि मी सरकारचा आमदार आहे, सरकारच्या पक्षातला आमदार आहे. त्यामुळे सरकारचं काम आहे लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं आणि माझ्या भागात जर उद्योग येत असेल, माझ्या भागात जर एमआयडीसी येणार असेल तर दबाव आणायला काही हरकत नाही. चांगल्या कामासाठी दबाव आणणं तर त्याच्यात गैर कुठलं काही होत नाही. साहेब, नगरमध्ये अनेक एमआयडीसी आहेत, सुपा असतील, स्थानिकांच्या जमिनीवरती एमआयडीसी होणार. मला वाटतं की जो पूर्वी प्रस्ताव सादर केला होता तो अनेक तक्रारी आणि हरकतींनी समाविष्ट होता. त्याच्यामध्ये नीरव मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या जमीन होत्या, इको सेन्सिटिव्ह झोन आणि फॉरेस्ट देखील जमीन होत्या, जागा ही समतल नव्हती, गावकऱ्यांनी देखील ज्यांच्या जमिनी होत्या त्यांचा विरोध केला. तेव्हा एक नव्हे तर अनेक गोष्टी या विरोधासाठी होत्या. यामध्ये ती सर्व काळजी घेतलेली की कोणी विरोध करणार नाही, किंबहुना लोकांनी आपणहून जागा देतील अशी स्थिती आहे. कारण लोकांना हे सगळं माहिती आहे इथं काय होणार आहे. त्यामुळे लोकांनी तयार केलेल्या प्रस्तावाला आता शासन मान्यता देणार आहे. नगरमधील अनेक एमआयडीसीचे प्रश्न असेल, रुपा असेल, त्यानंतर नगर शहर असतील, नेवसा असेल, रावगी असेल, श्रीरामपूर असेल, अशा प्रकारचे अनेक एमआयडीसी आहेत परंतु ते आज नीट व्यवस्थित नाहीत आणि अशातच अजून नवीन एमआयडीसी तुम्ही चालू करतायत. संभाजीनगर असेल, संभाजीनगरमध्ये चांगल्या एमआयडीसी झाल्या, तिकडे चांगलं डेव्हलप झालं, नाशिक असेल, पुणा असेल, परंतु नगर असं शहर आहे का एमआयडीसी असेल किंवा उद्योग असेल यामध्ये फार मागं आहे. मला वाटतं की आपण जे सुपा एमआयडीसीचा उल्लेख केला, आता 5-स्टार सुपा एमआयडीसी होती, तिथं मोठ्या प्रमाणात उद्योग देखील येत आहे. नगरची देखील अति चांगल्या पद्धतीची आहे. पण आपण सांगता त्याच्यामध्ये तथ्य, पण गेल्याच महिन्यामध्ये आणखी 2 एमआयडीसी देखील मंजूर झालेल्या आहेत. ही तिसरी एमआयडीसी नगर जिल्ह्यामध्ये मंजूर होते लवकरच आणि त्यामुळं मला असं वाटतं की इथं उद्योग येण्यासाठी आणि त्यांना पोषक वातावरण आणि त्यांना सुखसुविधा दिल्याच्या नंतर अनेक चांगले उद्योगधंदे येतील, युवकांच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल. अशा परिस्थितीचं वातावरण तयार ठेवण्यासाठी आम्ही त्यासाठी योग्य तो उपाययोजना करू. त्यामुळे ही एमआयडीसी झाली पाहिजे. अनेक दिवसांची मी आमदार आणि पालकमंत्री असतानाची मागणी आहे, ती परिपूर्ततेकडे जात असताना दिसते. मला वाटतं निश्चित ही चांगली बाब आहे. हा विषय संपलेला नाही, एमआयडीसी मंजूर करण्याच्या संदर्भात त्याच्या पुढे जाऊन अनेक उद्योगधंदे आले पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, युवकांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि तिथली आर्थिक परिस्थिती ही समृद्ध झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये सुद्धा आणखी जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते केले जातील.